विखेपाटील कारखान्याची बदनामीचं एक षड्यंत्र असलं जात आहे। आज संगमनेरचे जे पुढारी जे आहेत माजी मंत्री त्यांचे मेवणे ते पुढाकार घेत आहेत। घेराबंदी करण्याचा प्रयत्न संजय राऊत संजय राऊत महत्वाचा सगळ्यात मोठा दलाल आहे। मुंबईच्या पत्रदारीचा घोटाळा असून जी काही मराठी माणसाची फसवणूक करून त्यांनी जी लाख कोटी रुपयाची माया गोळा केली त्या लोकांना लोकांसमोर ते उदाहरण आहे। कोविडच्या काळामध्ये एका बाजूला लोक मृत्यूशी झुंजत होते मात्र मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्यामध्ये त्यांनी धन्यता मानली त्याच्यामध्ये अब्जाज रुपये मिळवले। कैलासवासी माधव गडकरी खरं म्हणजे ते ज्येष्ठ संपादक होते ते आज हायत पाहिजे होते। खरं म्हणजे यांचं कर्तृत्व किती महान आहे हे ते सांगू शकले असते। आपल्याविरुद्ध लोकांनी ओरड करू नये तक्रार करू नये म्हणून आजही मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायालयामध्ये एका महिलेच्या संदर्भामध्ये आज एक प्रकरण सुरू आहे। अशा लोकांनी माझे आरोप केले आहेत मला काही माया त्याचा अजिबात हे नाही आहे संकोच नाही आहे किंवा अजिबात दुःख वाटत नाही। आयुष्यभर दलाली केलेल्या लोकांनी काय बोला दुसरं आणि दुर्दैवानं अशा लोकांच्या वक्त्याला प्रसिद्धी मिळते याचं मला आश्चर्य वाटतं। जाणीवपूर्वक कुठेतरी तुम्हाला आणि कारखान्याला बदनाम करण्याचं काम केलं जातं आणि कुठेतरी तुमचेच मित्र जे की विखेपाटील कारखान्याची बदनामीचं एक षड्यंत्र असलं जात आहे। आज संगमनेरचे जे पुढारी जे आहेत माजी मंत्री त्यांचे मेवणे ते पुढाकार घेत आहे। अरुण कडू त्याने वक्तव्य केलंय आणि ठरून चाललेलं आहे की विखे पाटलांचं जे काम चाललंय आम्ही ते धोरण घेतो राज्य सरकार म्हणून आम्ही 7 वर्ष महसूल मंत्री झाल्याच्या नंतर आम्हाला काही करता आलं नाही याचं शल्य त्यांना पोचत आहे। नंबर एक अरुण कडू यांचे जे पुत्र आहेत किरण कडू यांचं इथं संगमनेर तालुक्यामध्ये त्यांच्या आश्रयाचे क्रशर चालत होतं आज त्या कारवाईमध्ये 12 कोटी 25 लाखाचा दंड झाला आणि त्यामुळे त्यांना थरथर सुरू आहे आणि त्या व्यक्तिद्वेषांना पछाडून ते विखेपाटील कारखान्यावर आरोप करतात। खरं म्हणजे 20, 21, 21, 22 तुमचं सरकार सत्तेवर होत तुमचं सरकार सत्तेवर असताना का नाही चौकशी केली। मी तर नेहमी सांगत आलेलो आहे की आमचा कारभार पारदर्शक आहे आम्ही कोणत्या चौकशीला तयार आहोत आम्हाला काही लपवायचं नाही। विखे पाटील कारखान्याच्या बाबतीमध्ये ज्यांना कधी जनाधार मिळाला नाही त्यांचं विश्वासार्हता केव्हा संपलेली आहे ज्यांना कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये सभासद त्यांच्या आरामाचा जप्त केलेले आहेत हे लोकांनी आरोप करावेत। गवरा सहकारी दूध संस्था यांच्याच ताब्यात होती कडूंच्या आणि घोगऱ्यांच्या। खरं म्हणजे आज ती आस्वानात निघाली दिवाळखोरीत निघाली हजारो शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे प्रपंच बुडाले लाखोंची लोक लाखो रुपये लोकांचे त्या ठिकाणी बुडाले आणि आज स्वतःच्या संस्था उद्ध्वस्त झाल्याच्या नंतर दुसऱ्या संस्थेतून आरोप करता कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अनेक वेळा विषय चर्चा झाली आज नाही प्रत्येक वर्षी येऊन चर्चा करतात जनते सभासदांची त्यांना साथ मिळत नाही। आश्चर्यचं मला वाटलं की प्रसार माध्यमांनी सुद्धा जे काही एका चॅनलने ते दाखवलं तर म्हणजे तुम्ही सक्रिय संस्था उभ्या करणं टिकवणं याला फार कष्ट लागतात। सहकाराची विश्वासार्हता सहकारामध्ये विश्वासार्हता टिकवणं सुद्धा कष्टाचं प्रयास काम आहे परंतु ज्यांनी संस्था बुडवल्या त्या दुसऱ्याच्या कोंबड्या घेऊन नसतात स्वतःच्या मुलावर आज कारवाई होते गोंड खनिजचा रॉयल्टी बुडवली म्हणून अशा लोकांचे आरोप घेऊन ते दाखवले जातात ते तर अतिशय दुःख होतं। मला माझी अपेक्षा होती की त्या माध्यमांनी अगोदर कारखान्याकडून जर माहिती घेतली असती तर असे बेछूट करणाऱ्या लोकांना त्यांनी किती सारा दिला नसता म्हणून विखेपाटील कारखाना होत असे आरोप पूर्णतः बिनबुडाचे आहेत त्यात काही तथ्य नाही।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ। सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसं सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।